नमस्कार, मी आशिष पवार। नमस्कार महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत आहे। एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। गडचिरोलीत नक्षलवाद्यांनी जाळले 76 ट्रक, ट्रक चालकांना बेदम मारहाण। एटापल्ली नजीक सुरजागड पहाडी परिसरात शुक्रवारी दुपारी नक्षलवाद्यांनी 76 ट्रक, 3 पोकलंड व 1 दुचाकी जाळल्याची घटना घडली। ट्रक चालक व मजुरांना नक्षलवाद्यांनी बेदम मारहाण देखील केली। 6-8 महिन्यापासून सुरजागड येथील रोज शेकडो ट्रक लोह खनिजाच्या कच्च्या मालाची वाहतूक करीत आहेत। हा कच्चा माल लॉयस मेटल कंपनी घुगुस चंद्रपूर येथे नेण्यात येत होता। शुक्रवारी सशस्त्र नक्षलवादींनी उभ्या असलेल्या ट्रकचे डिझेल टँक फोडून ट्रक पेटून दिले। 4 किलोमीटर परिसरात 76 ट्रक, 3 पोकलँड मशीन व 1 दुचाकी नक्षलवाद्यांनी जाळली। ट्रकचे टायर फुटण्याचा मोठा आवाज व धुराची लोळ हेडरी गावापर्यंत दिसत होते। पेटविलेल्या पहिल्या ट्रकपासून 3 किलोमीटर अंतरावर नक्षलवाद्यांनी मोठे झाड कापून आडवे टाकले होते। 76 ट्रक जाळले आहे। ट्रक चालक व मजुरांना नक्षलवाद्यांनी बेदम मारहाण केल्याची बातमी आहे। आमचे प्रतिनिधी प्रणित तावडे आमच्या सोबत आहे। प्रणित, काय अपडेट आहे आपल्याकडे? काल दुपारी 12 वाजता एटापल्ली तालुक्यातील सुरजागड प्रकल्प आहे, लोखनिज प्रकल्प, त्या ठिकाणाहून कच्चा लोखनिज आहे ते इतरत्र हलवण्यात येत आहे। या संदर्भात तेथील लोकांचे विरोध होते मागील काही वर्षापासून, आणि काही दिवसांपूर्वी नक्षल्यांनी पताका फेकून त्याचा जाहीर निषेध नोंदवलेला होता। त्या पार्श्वभूमीवर काल 12 वाजता दुपारी नक्षल्यांनी 70-80 ट्रक जाळून आपला निषेध दाखवलेला आहे। त्यांनी जवळपास 1000 च्या वरती नक्षलही त्या ठिकाणी उपस्थित होते, आणि त्या ठिकाणी लोकांना, जे ड्रायव्हर लोक आहेत त्यांनाही बेदम मारहाण करण्यात आलेली आहे। सध्या कुणाची धरपकड झालेली आहे या विषयावर? नाही, अजूनपर्यंत कुणाची धरपकड करण्यात आलेली नाहीये। पोलिसांनी अतिरिक्त खूपच मागविलेली आहे, बट अजूनही काही असं झालेलं नाही। हे होते आमचे प्रतिनिधी प्रणित तावडे गडचिरोलीहून। नक्षलवाद्यांनी काल केलेल्या 76 ट्रकच्या जाळपोळीनंतर आतापर्यंत पोलिसांनी कोणाची धरपड केली नसून प्रशासन पूर्ण तयारीने नक्षलवाद्यांच्या धरपकडीसाठी तिथे आपली कुमक त्यांनी अतिरिक्त बोलवली आहे। एटापल्लीहून प्रणित तावडेसह ब्युरो रिपोर्ट। नमस्कार महाराष्ट्र।